फोर्स, फोर्स बिटवीन, फोर्स बिटवीन टू पैरेलल कंडक्टर्स, आता नक्कीच बाळांनो कॅरिंग करंट असणार आहे, बरोबर आहे का? करंट नसल्यास फोर्स ऍक्ट होतो का? नाही, त्याच्यामुळे कॅरिंग करंट लिहित नाही आता. फोर्स बिटवीन टू पॅरलल कंडक्टर्स मॅथमॅटिकल पॉइंट आहे, स्ट्रॉंग पॉइंट आहे. पुढच्या 30 मिनिटासाठी एक सुद्धा लेकरू प्रतीक तिकडे का बघतोय मला कळे नाही. ओके, इथं बघायला काय अडचण आहे का? तर आता एकदम व्यवस्थितपणे बघायचंय, मला शोधायचंय काय फोर्स कोणावर पडणार आहे, कंडक्टरवरती. पण कंडक्टर तिथे एक आहे का मल्टिपल आहे? एकापेक्षा जास्त आहे. आणि ते कंडक्टर एकमेकांना कसे आहे? पॅरलल. मग आता मजा बघा, इथं एक वायर घेतली आणि ही दुसरी वायर घेतली, या वायरला काहीतरी नाव दिलं, याला म्हणलं समजा ए वायर, तर याला काय म्हणावं लागेल? बी वायर, बरोबर आहे की नाही? आता दोन कंडिशन असतील किंवा तीन कंडिशन, एक तर दोघांचा करंट वरच्या बाजूला असेल, नसेल तर दोघांचा करंट डाऊनवर्ड असेल, नसेल तर याचा वर असेल तर याचा खाली, किंवा मग तुम्ही डायरेक्ट प्रोबॅबिलिटी सारखं म्हणणार असेल तर याचा खाली तर याचा वर, मग चार कंडिशन, बरोबर की? पण आम्ही इथं दोनच कंडिशन घेतो, एक तर करंट सेम डायरेक्शनला असेल किंवा अपोजिट डायरेक्शनला असेल, ही आम्हाला इथं कंडिशन असते. आम्ही मॅथ्स मध्ये प्रोबॅबिलिटी बघत बसलेलो नाहीयेत. मग आता बघायला इकडे बघा, याच्यातून इकडे करंट फ्लो होतं वरच्या बाजूला आय वन, तर याचा करंट माहित नाही आम्हाला, म्हणून आम्ही म्हटलं आय टू म्हटलं, आणि या दोघांमधलं डिस्टन्स घेतलं आम्ही आर ए बी सी काहीतरी घेतलं. तर आता एकदम शांत डोक्याने बघायचं कि ए वायर किती लांब आहे मला माहितीये का? तुम्हाला माहितीये का? नाही माहिती. त्याच्यातून करंट किती जातो ऍक्च्युअल अमाऊंट माहितीये का? नाही माहिती. म्हणून त्याला किती म्हटलं? आय वन. बी वायर किती लांब आहे माहितीये? नाही. करंट किती चालला माहितीये? नाही. म्हणून नाव दिलं आय टू. डायरेक्शन दोघांची तेवढी कळाली, कुठल्या बाजूला आहे? तर सेम बाजूला आहे, इथपर्यंत कळालं आम्हाला. आणि या दोघांमधलं डिस्टन्स किती घेतलं? आर घेतलं. आता ह्या दोन वायर सोडून तिथं दुसरं एखादा मॅग्नेट आहे का? आहे का तिथं मॅग्नेट? नाही. म्हणजेच एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे का? नाही. आता एकदम व्यवस्थितपणे बघायचं, इथं ही वायर म्हणजे ही वायर आहे ना, मग करंट वरती चाललाय म्हटल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड साठी राईट हँड थंब रूल वापरावा लागेल ना, राईट हँड थंब रूल. लक्षात आलं का? मला सांगा, करंट वरती जातोय, करंट वरती जातोय तर थोड्या वेळासाठी करंट तुमच्याकडे आणा, तर हे अँटी क्लॉकवाइज होईल ना. मग हे असं जातोय म्हटल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड बाळांनो ही अशी बाहेर येणारी असेल ना रे, बरोबर आहे का? म्हणजे आतमधला पोर्शन जर बघितला इकडे दोन वायरच्या मधला, तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये जाताना दिसते ना तुम्हाला अशी, बरोबर आहे का? आतमध्ये तुम्हाला कशी दिसते? तर अवे फ्रॉम दी ऑब्झर्वर. तर बाहेरच्या बाजूला बघा, हीच बोट तुमच्याकडे येताना दिसतात ना, म्हणजे बाहेर कशी दिसणार तुम्हाला? टुवर्ड्स दी ऑब्झर्वर, बरोबर आहे का? मग ही मॅग्नेटिक फील्ड या स्पेसमध्ये अशीच तयार होणार. मग आम्ही ही मॅग्नेटिक फील्ड इथं अशी 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 दाखवली. मग मुद्दा असा आहे की या बी कंडक्टर वरती मॅग्नेटिक फील्ड कोणामुळे तयार होणार आहे? तर ए वायर मिळणार आहे. तर आता मी बी कंडक्टर घेत नाही, बी मॅग्नेटिक फील्ड साठी लागतं, काय तर दुसरं नाव देऊया, सी म्हणूया, चालेल का? मग मला सांगा, सी नावाच्या कंडक्टर वरती मॅग्नेटिक फील्ड कोणाची तयार होईल? तर ए ची नारे बाळांना, म्हणजे या पोझिशनला इथं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए असेल ना, बरोबर आहे की नाही? अरे सर नो. मग आता मला सांगा, आता आपण याचा विचार करूया, इथं इथं पण हेच असं असेल ना, बरोबर आहे की नाही? मग या केसमध्ये पण याची मॅग्नेटिक फील्ड अशी असेल ना रे, बरोबर आहे का? मग इथं बघा, ही मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये जाताना होती, तर या बाजूला याची मॅग्नेटिक फील्ड बाहेर येताना दिसेल ना. अरे लक्षात आलं का? मग मॅग्नेटिक फील्ड आतमधल्या बाजूला एक बघा, आतमध्ये जाते तर दुसरी, मग मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन सेम आहे का अपोजिट? आतमध्ये बघणार आहे येणार सगळ्यांना, ही तुमच्याकडे येईल त्याची, बरोबर ना?
निर्भगता एकदम व्यवस्थितपणे याची मॅग्नेटिक फील्ड तुमच्याकडे येते ना, बोट कळत नाहीत करे तुमच्याकडे येत ना, आणि याची मॅग्नेटिक फील्ड इथं आतमध्ये जाते ना, मग ही अवे फ्रॉम द ऑब्झर्वर, तर याची टुवर्ड्स दी, मग तिथल्या मॅग्नेटिक फील्ड आतमधल्या, बघा आतमधल्या पोर्शनच्या ह्या सेम डायरेक्शनला आहेत का अपोजिट डायरेक्शन, अपोजिट, मग अपोजिट मध्ये आलोच काय होत असत, अट्रॅक्शन, बरोबर आहे ना, अपोजिट मध्ये काय होत, मग आता नीट बघा, मग आता या वायर वरती जी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होती ती याच्यामुळे होणार ना, आणि या वायर वरती याची होणार, म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सी वायर होणार, बरोबर आहे का, आणि याच्यावर मॅग्नेटिक फील्ड इथं मॅग्नेटिक फील्ड असण्याचं कारण ही वायर, आणि इथं मॅग्नेटिक फील्ड असण्याचं कारण ही वायर, तुम्हीच इमॅजिन करा बाळांनो, इथं दोन मॅग्नेटिक फील्ड आहेत म्हणूनच इफेक्ट पडत असतो, इथं मी फक्त एकच मॅग्नेट घेऊन आलो, बार मॅग्नेट, इमॅजिन करा अर्थ मॅग्नेटचा विषय नाही, फक्त इथे एकच मॅग्नेट आहे, तर ह्या मॅग्नेटवरती कोण फोर्स टाकणार आहे का, आपण अर्थ मॅग्नेटिक फील्ड घेणार नाही, समजा एकच मॅग्नेट घेतलं ह्याच्यावर फोर्स कोण टाकायला का, नाही, मग मी आता असं केलं हे एक मॅग्नेट आणलं आणि हे एक मॅग्नेट आणला, तर दोन मॅग्नेट झाले, मग हे एक मेगर फोर्स टाकतील, मग ह्याचं एक मॅग्नेट आणि हे याचं मॅग्नेट, हे याचं मॅग्नेट, आता एक मेगर फोर्स टाकतील का, एकटाच आहे कोणासोबत भांडणार, एकटाच आहे कोणासोबत भांडणार, मग काय करतो तो लगीन बस भांडत, बरोबर आहे की नाही, एकटा भांडत नाही, भांडण्यासाठी जोडीला कोणतर लागतं ना, हा मग दोन्ही वायर मध्ये करंट आहे, या वायरची मॅग्नेटिक फील्ड इथे एवढी क्रिएट झाली, या मॅग्नेटची मॅग्नेटिक फील्ड इथे एवढी क्रिएट झाली, कॉन्सेप्ट कळली आहे का, नक्की लक्षात आलंय का रे बाबांनो, 100% कळलंय का, आता मुद्दा असा असतो की मग कुणावर फोर्स शोधायचा आहे वगैरे, पण त्याच्या अगोदर आम्हाला बघावं लागेल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए वायर, ए वायर मधल्या करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड किती आहे, तुम्हाला माहित आहे ही स्ट्रेट वायर आहे ना रे, अंतर आर आहे ना रे, मग बायो सावर्ट साठवा किंवा तो तुमचा अँपेअर सर्किट लावा, म्यू झिरो टाइम्स त्याच्यातून फ्लो होणारा करंट आय वन आर टू पाय आर, बरोबर आहे की नाही, मग याच्यामुळे आर एवढ्या डिस्टन्स वरती तयार होणार इथली मॅग्नेटिक फील्ड किती राहणार, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सी वायर अगेन म्यू झिरो टाइम्स तिथली किती आहे आय टू डिवाइड बाय टू पाय आर, हिट मॅग्नेटिक फील्ड किती, नीट मॅग्नेटिक फील्ड लक्षात आलं आहे का, क्लिअर, मग मुद्दा असा आहे की आता बघूया आपण या वायर वरती फोर्स किती किंवा या वायर वरती फोर्स, इथपर्यंत सगळ्या गावाला कळलेला आहे का, डायरेक्शन स्पेशल कळलेलं आहे का, अट्रॅक्शन होईल का रिपल्शन होईल कळलेलं आहे का, मग करंट सेम डायरेक्शनला चालल्यानंतर आम्हाला वाटतं त्या वायर रिपेल करतील, वायर रिपेल करत नंतर काय करतात अट्रॅक्ट करतात, लक्षात आलं का, कारण मॅग्नेटिक फील्ड कसं क्रिएट होत बघा ना तुम्ही मधल्या स्पेस मध्ये, याची टुवर्ड्स द ऑब्झर्वर आहे तर याची अवे फ्रॉम द ऑब्झर्वर, लक्षात आलंय का, आणि तेच रिझन आहे की आत मधल्या स्पेस मध्ये अट्रॅक्शन वाढतं, मग दोन वायर सेम डायरेक्शनला करंट घेऊन चाललं असतं तर एकमेकांना काय करत असतात ओढत असतात, म्हणूनच सेम डायरेक्शनला करंट फ्लो होणाऱ्या वायर मध्ये अंतर ठेवावं लागतं, गावाकडे शेताकडे वायर बघता ना, गावाकडे शेताकडच्या वायर मध्ये अंतरच ठेवलेलं असतं ना, बरोबर आहे की नाही, एकमेकांना ओढून घेऊन नाही तर त्याचं दुसरं रिझन आहे, पण अंतर ठेवलेलं असत, मग आता या केसमध्ये बघा बाळांनो, मी जर म्हटलं फोर्स ऑन कुठल्या वायरवर फोर्स घेऊ रे मी, येतं रे फोर्स ऑन ए वायर इज इक्वल टू, आम्हाला माहिती ना आय एल बी, आता मला सांगा साईन थीटा, तर लेंथ आणि मॅग्नेटिक फील्ड बघा इथं ही वायर आहे आणि ही मॅग्नेटिक फील्ड म्युच्युअल परपेंडिक्युलर असतात ना, त्याच्यामुळं साईन डायरेक्टली 90 घेऊ का इथं, एक स्टेप वाचवतो कंजूशन करतो थोडी तरी, मग आता तुम्हीच मला सांगा सगळ्यात सोपी गोष्ट, ही वायर नेमकं किती आहे त्याची लेंथ मला माहित आहे का, नाही, म्हणून मी जर म्हटलं लेट लेट लेंथ ऑफ वायर इज इक्वल टू 1 मीटर असं घेतलं तर चालेल का, तर याच याला कॉन्सेप्टला तुम्ही काय म्हणणार, देअरफोर फोर्स पर युनिट लेंथ ऑफ वायर, याचा अर्थ काय रे, तर वायर किती मला माहित नाही पण वायरच्या प्रत्येक एका मीटरवरती किती फोर्स पडायला, असा अर्थ झाला ना, वायर तुमची 1000 फूट आहे का, लाख आहे का, 10 मीटर आहे, 1000 मीटर मला काहीच माहित नाही, पण लेंथ 1 मीटर घेऊन तुम्ही काय केलं, तर पर युनिट लेंथ घेतलं, लक्षात आलं का,
मत स्पेशल फॉर्म्युला दे आर फोर फोर्स ऑन ए वायर इज इक्वल टू तर ए मधून जाणारच करंट बघावा लागेल ना कुठून जाणार ए तर तो आला आय वन इंटू लेंथ किती घेतली वन आणि मॅग्नेटिक फील्ड ए च्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड कोणी केलेली असणार सी ने ना त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सी आणि साईन 90 मग असेच कव्हर झालंय ना मला सांगा हे असं होणार आय वन इंटू ही फील्ड किती रे बघा म्यू झिरो आय टू टू पाय आर देअरफोर फॉर्म्युला असा बनतो म्यू झिरो टाइम्स आय वन आय टू डिवाइड बाय टू पाय आर एवढा फोर्स कुठल्या वायर वरती पडणार आहे ए वायर वरती लक्षात आलेलं आहे का कळलंय का रे बाळांनो नक्की कळलं मग जर हे तुम्हाला कळालं असेल तर आता लगेच आपण दुसऱ्या पटकन एक छोटस काम करूया म्हणजे तुम्हाला काय याला मी मुद्दाम याला म्हणलं इक्वेशन नंबर एक म्हटलं आता गेलो याच्याकडे बघा आता इकडे नीट बघायचं तर डायग्राम तर पाहिजे आपल्याला हा तर आता फोर्स आपण ए वायर वरती काढला ना रे आता तुम्ही मला सांगा सिन्स फोर्स ऑन बी वायर इज इक्वल टू करंट बी मधून जाणार आहे किती बी मधून जाणार सॉरी सॉरी हा सी वायर वरती किती फोर्स पडतोय तर त्याच्यातला करंट असेल ना रे हा बरोबर आहे की नाही त्याचबरोबर लेंथ आपण पुढे एकच मीटर करूया आणि इथं मॅग्नेटिक फील्ड या वायरची असेल का दुसऱ्या म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए वायर मग मला सांगा आय टू लेंथ घेतली आम्ही 1 मीटर इंटू मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए वायर किती आहे बाबांनो म्यू झिरो त्याच्यातला करंट टू पाय देअरफोर म्यू झिरो आय वन आय टू अपॉन टू पाय एवढा फोर्स असणार आहे सी वायर वरती बरोबर आहे का आता माझा साधा सोपा क्वेश्चन आहे तुम्ही काय ऑब्झर्व केलंय मला कळलेलं नाही का डायरेक्ट तुम्ही कुठलं तर पटंतराच्या नादी लागलं मला तेही माहित नाही तुम्ही बघा एक नंबरचा फॉर्म्युला आणि 2 नंबरचा फॉर्म्युला तुम्हाला काय कळलंय ते मला सांगा दोन्ही वायर मधून फ्लो होणारा करंट सेम आहे का अरे बापरे आय वन आय टू घेतलं तेवढे म्हणते हो दोन वायर मधला करंट सेम आहे का नाही दोन वायर मधला करंट सेम तरी सुद्धा दोन वायर वरती पडणारा फोर्स कसा आहे एक्झॅक्टली सेम आहे पण त्यांची डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट असेल ना का कारण ही वायर या वायरला इकडे ओढते तर ही वायर या वायरला इकडे ओढते बरोबर आहे का मग सेम बाळांनो हीच कॉन्सेप्ट तुम्ही असे बघितलेले ना एफ इज इक्वल टू जी एम वन आणि एम टू अपॉन आर मग ही अर्थ आहे आणि हा चंद्र आहे समजा चंद्र खूप बारक आहे ना पृथ्वीच्या कम्पॅरिझन मध्ये तरी त्या दोघांमधला फोर्स सेम असतो का वेगळा असतो हे चंद्र आणि पृथ्वीच्या मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन सेमच ना बरोबर आहे की नाही सेम सेम कॉन्सेप्ट दिसली का मग मला सांगा जर दोन्ही मधला करंट वेगळा आहे तरी सुद्धा फोर्स कसा आहे सेमच आहे मग जर दोन्ही मधला करंट सेम असेल तरी सुद्धा सेमच मग आय 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 स्क्वेअर होऊन जाईल ना यस आर नो मग मला सांगा रे बाळांनो ही वायर या वायर वरती फोर्स टाकते म्हणजे ए बी वर ए सी वर टाकू किंवा सी ए वर टाकू दोघांचा फोर्स कसा असतो ऑलवेज सेमच असतो इक्वलच असतो राहिला प्रश्न तो अट्रॅक्टिव्ह आहे का रिपल्सिव्ह आहे हे कशावर असतं डिपेंड तर डायरेक्शन ऑफ करंट वरती असतं मग जर दोघांची डायरेक्शन सेम आहे तर तो फोर्स कसा असतो अट्रॅक्टिव्ह इकडे बघा बरं बाळांनो बघा इफ the direction of if the direction of current is same then the force will be attractive kare bhanno force kasa hai attractive hai manje baga like charges asle ki force repulsive asto ki nahi लाईक चार्जेस असले की फोर्स रिपल्सिव्ह पण लाईक करंट असेल तर फोर्स मग चार्ज आणि करंट मधला फरक लक्षात राहील का नक्की का मग एक करंट वरती आणि दुसरा जर करंट खाली येत असेल तर तुम्हीच इमॅजिन करा हा वरती आहे म्हणजे ही मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये चालली ना आणि ही इकडे बघा याच्यामध्ये पण आतमध्ये चालली ना मग सेम सेम मॅग्नेटिक फील्ड झाली ना सेम मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना काय करते रिपल करते लक्षात राहील का मग आपण एवढं जरी आणि याच्यातली किती सोपं हा
फॉर्म्युला किती मोठं वाटतं ते महत्वाचं नाही, किती बेसिक आहे बघा. याच्यामध्ये या वायरमुळे इथं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आणि या वायरमुळे इथं मॅग्नेटिक फील्ड होणार, लक्षात राहील का? एवढं सोपं आहे का नाही? मग दोन वायर एकमेकांना पॅरल ठेवल्या आणि त्या वायर मधून जर करंट फ्लो होत असेल तर ए वायर दुसऱ्या वायरवर, एक वायर दुसऱ्या वायरवर फोर्स टाकेल, एक्झॅक्टली दुसरी पण वायर पहिल्या वायरवरती फोर्स टाकेल आणि दोन्ही फोर्स एक्झॅक्टली कसा असेल, इक्वल मॅग्नेट्यूड मध्ये, डायरेक्शन मध्ये एक्झॅक्टली अपोजिट असेल. मग त्या दोन वायर मधला करंट सेम ठेवा किंवा डिफरंट ठेवा, लक्षात राहील का? नक्की मॅथमॅटिकल अनालिसिस कळाले बाळांनो? नक्की. मग जर हे तुम्हाला कळालं असेल तर मी आता तुमचा विनाकारण एक्स्ट्रा वेळ नाही घेणार, मी याच वायर सॉरी याच कॉन्सेप्टला पकडून याच टॉपिक मध्ये दुसरी एक एक्स्ट्रा कॉन्सेप्ट घेणार आहे लगेचच. चालतंय का? ओके, मग मध्येच ब्रेक घ्यायची गरज नाही लागणार. तर आता इकडं एकदम व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं काय सांगतो ते बघा. समोर जर सगळं बंद ठेवलंय ना तुम्ही, प्रश्न तर आता फॉर्म्युला कसा बनलाय कळलाय ना तुम्हाला, आहे का त्याच्यामध्ये काय? हो, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं खूप सोपे सोपे सिम्पल कॉन्सेप्ट. तर आता इकडे बघा, आपण यालाच आपण पकडून एक छोटीशी कॉन्सेप्ट बघूया. आपण हे बाळांनो, एम्पियर हे कशाचं युनिट आहे रे? करंटच. मग मजा बघा आता, एक एम्पियर करंट म्हणजे नेमकं किती करंट? तर तुम्ही बघा, तुम्हाला लोकांनी सांगितलेलं असतं फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम, असं बोललेलं असतात ना रे. म्हणजेच करंट आय इज इक्वल टू रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजे कुलंब पर सेकंड. ही डेफिनेशन बहुधा माझ्या माहितीप्रमाणे अकॉर्डिंग टू स्टेट बोर्ड सिलेबस तुम्ही नववीला स्टडी केलेलं असतं. पहिल्यांदा तुमच्या लाईफ मध्ये करंट जो प्रॉपर मॅग्नेट्यूड मध्ये तो 9th स्टँडर्डला येतो, बरोबर आहे? मग तिथं जर तुम्हाला लोकांनी विचारलं की एक एम्पियर म्हणजे नेमकं किती करंट, तर आता तुम्ही एवढे मोठे झालात युनिटी ठेवण्यासाठी तुम्हाला माहितीये की वर पण एक ठेवायचं खाली पण म्हणजे 1111 होणार, असं बोलता ना तुम्ही. मग जर तुम्हाला कोणी विचारलं की एक एम्पियर आणि यालाच तुम्ही एकला एक म्हणणार आणि कुलंब पर सेकंडला काय म्हणणार तुम्ही? एम्पियर म्हणणार. मग जर चुकून तुम्हाला कोणी विचारलं की एक एम्पियर म्हणजे नेमकं किती करंट, तर तुम्ही त्यांना इलेक्ट्रिकच्या भाषेत असं उत्तर देताना, जर ही एक वायर असेल आणि या वायर मधून एका सेकंदामध्ये जर एक कुलंब एवढा चार्ज पुढे जात असेल, पास होत असेल, हा त्या क्रॉस सेक्शनल एरियातून किती करंट जात असेल, चार्ज जात असेल, एक कुलंब एवढा चार्ज किती वेळा जात असेल तर एका सेकंदात. म्हणजे ही वायर आहे, याचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे, या क्रॉस सेक्शनल एरियामधून किती चार्ज पुढे ढकलत असेल तर एक कुलंब एवढा चार्ज किती वेळामध्ये? एका सेकंदामध्ये. तर तो करंट किती आहे म्हणता? एक एम्पियर आहे असं तुम्ही बोलता, बरोबर आहे की नाही? मग ही एक डेफिनेशन आहे. पण ऍक्च्युअल मध्ये बाळांनो, ज्या वेळेस तुम्हाला इलेक्ट्रिक करंट डिफाईन करायला सांगतात फंडामेंटल वेने, त्यावेळेस तिथे एक आणखी एक डेफिनेशन तुमच्याकडे येते. ती डेफिनेशन कशी असते तर समजून घ्या. बघा आता इकडे नीट बघायचं, बरोबर एकदम व्यवस्थितपणे बघा. आणि त्यासाठी आता आपण जे शिकलो ना त्याची हेल्प होते. मला सांगा, ही एक वायर आहे आणि ही दुसरी वायर आहे, बरोबर आहे का बाळांनो? याला तुम्ही म्हटलात एक्स वायर, तर याला काय म्हणाल तुम्ही? वाय वायर. ही वायर एक्स नावाची वायर किती लांब आहे तुम्हाला माहितीये का? नक्कीच माहिती नाही. बीची लेंथ, वायची लेंथ तुम्हाला माहितीये का? नक्कीच माहित नाही. पण या केसमध्ये याच्यातून करंट फ्लो होतो आय, बर का? किती फ्लो होतो? आणि त्या केसमध्ये याच्यातून सुद्धा आयच फ्लो होतो. मग इकडे आय वन असेल तर इकडे सुद्धा आय वन, इकडे आय टेन असेल तर इकडे. याचा अर्थ किती होतो माहित नाही, पण दोन वायर मधून एक्झॅक्टली सेम करंट फ्लो होतो. कॉन्सेप्ट कळले का? तो किती आहे आम्हाला किंमत माहिती, पण दोन्ही वायर मधून एक्झॅक्टली सेम फ्लो होतो. कॉन्सेप्ट लक्षात आले? आणि मग वायरची लेंथ, वायर किती लांब आहे माहितीये का तुम्हाला? माहित नाही फनाटा, आम्हाला काही माहित नाही. पण एक्स आणि वाय मधलं अंतर मात्र किती आहे? 1 मीटर आहे. किती आहे?
आम्हाला काय माहित नाही काय माहित आहे कळलं का आम्हाला माहित नाही एक्स किती लांब आहे वाय किती लांब आहे पण एक्स आणि वाय दोन्ही मधलं डिस्टन्स मात्र माहित आहे किती आहे एक मीटर म्हणजे एक मीटरपासून किती लांब ठेवलंय एक मीटर एक्स मधून करंट किती जातो वाय मधून किती जातो माहिती नाही पण दोघांमधून एक्झॅक्टली सारखा जातो मग इकडे एक अँपेअर असेल तर तिकडे एकच इकडे दोन तर तिकडे दोनच इकडे दहा तर इकडे दहाच बरोबर ना मग या केस मध्ये बाळांनो मला सांगा एक्स वायर वाय वरती फोर्स टाकणार का वाय वायर एक्स वरती फोर्स टाकणार का तो फोर्स एक्झॅक्टली सेम असतो का वेगळा असतो मग कुठला जरी एक घेतला तरी चालेल ना तर त्या फोर्स मॅग्नेट्यूड कसं लिहायचं तर मला असं वाटतं म्यू झिरो आय वन आय टू डिवाइड बाय टू पाय पक्का टू पाय असं मी नाही बोललो असं आता कोणीतरी बोललो होतो बरोबर आहे का मी नाही बोललो मग आता तुम्ही मला सांगा आता नीट बघायचं बरं आता या स्पेशल केसमध्ये तुम्ही मला सांगा की दोन्ही वायर मधला करंट आम्हाला किती सांगायचं आहे एक अँपियर सांगायचं आता बरोबर आहे की नाही मग जर याच्यामध्ये एक अँपियर फ्लो होतोय तर याच्यामध्ये सुद्धा किती असणार एकच अँपियर बरं का आणि डिस्टन्स किती असणार आहे वन मीटर आता नीट बघा मग हे होणार म्यू झिरो इथं मला सांगा ना एक अँपियर इंटू एक अँपियर वन अँपियरचा स्क्वेअर डिवाइड बाय टू पाय आणि डिस्टन्स किती वन बरोबर आहे की नाही मग या केस मध्ये झालं हे म्यू झिरो अपॉन टू पाय लक्षात आलंय का मी काय करू नीट बघा आता मजा बघा सगळ्यांना म्यू झिरो ची किंमत माहिती असावी देअरफोर एफ इज इक्वल टू म्यू झिरो ची किंमत असते फोर पाय इंटू टेन रेस टू मायनस आणि हे झालं खाली टू पाय 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 टू टू जा टू इंटू टेन रेस टू मायनस सेवन न्यूटन आता नीट ऐका रे बाबांनो आणखी कॉन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली नाही आता या इथं इकडे या वायर कडे बघा आता ही कुठली वायर आहे एक्स हे कुठली वायर आहे आता एक अँपियरची डेफिनेशन कशी बनते ते बघा ही आहे एक्स वायर ही आहे वाय एक्स वायर किती लांब आहे माहित आहे का नाही वाय वायर किती लांब आहे माहित आहे का नाही एक्स मधून आणि वाय मधून करंट की कसा फ्लो होतो एक्झॅक्टली सेम आणि मग एक अँपियरची डेफिनेशन कशी बनते ते बघा ते म्हणतात अगोदर तुम्हाला मराठीत शुद्ध मराठी समजून सांगतो नीट ऐका ते म्हणतात जर दोन वायर एकमेकांना पॅरलल असतील कशा असतील दोन वायर कशा असतील एकमेकांना पॅरलल असतील आणि त्या दोन वायर एकमेकांपासून किती लांब असतील एक मीटर अंतरावरती असतील आणि त्या दोन वायर मधून जर एक्झॅक्टली सेम करंट फ्लो होत असेल किती बोलले काम की नाही एक्झॅक्टली सेम करंट फ्लो होत असेल आणि त्या केसमध्ये एक वायर दुसऱ्यावरती टू इंटू टेन रेस टू मायनस सेवन न्यूटन किंवा दुसरी वायर पहिल्यावरती टू इंटू टेन रेस टू मायनस सेवन न्यूटन एवढा जर फोर्स टाकत असेल तर त्या वायर मधून जाणारा करंट एक अँपियर आहे असं तुम्ही समजावं ही दुसरी डेफिनेशन आहे कॉन्सेप्ट क्लिअर मी रिपीट करतो रिपीट मी काय म्हटलं व्हॉट इज मीन बाय वन अँपियर करंट बघा आता when there are two wires which are parallel to each other and they are 1 meter apart in that case if one wire exert a force of you can say attraction or repulsion no, but attraction asu kiwa repulsion hi jar wire ulti geli asti mhanje current ulta kela asta tar repulsive force zala asta tyamule attractive repulsive te sodun de ha in that case A wire or one first wire exert a force of 2 into 10 raised to minus 7 on second or you can say vice versa. In that case, you can say the current flowing through the wire is equal to 1 ampere. Sundar concept dekhne. Don wire ek mekanna kasha thevai cha parallel. Ane tya thevlan antar jar pahili wire dusre avarti kiti force takat asel? 2 इंटू टेन रेस टू मायनस सेवन न्यूटन किंवा दुसरी तेवढ्याच टाकत असते इक्वल असत ना त्या केस मध्ये त्या वायर मधून जाणारा करंट किती आहे म्हणायचं तुम्ही एक अँपियर मग एक अँपियर करंट सांगण्यासाठी हेल्प कशाची घेतली आम्ही फोर्सची ही झाली दुसरी डेफिनेशन लक्षात राहील का
आणि ही एक डेफिनेशन आहे. कळलं का तुम्हाला? नक्की कळालं? मग यासाठी आम्ही कशाची हेल्प घेतली खरं समजलं आहे का? नक्की. मग आजच्या लेक्चर मध्ये आम्ही काय स्टडी केलेलं आहे, आम्हाला काय कळलं? तर सगळ्यात पहिली गोष्ट, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर आम्ही एक वायर ठेवली आणि त्या वायर मधून जर करंट पास झाला तर त्या वायर वरती काय पडत असतो? आणि म्हणूनच बाळांनो कुठलीही मशीन मोशन मध्ये येते. लक्षात आले का? टेस्ला, एलन मस्क आपण उदाहरण घेतलं होतं चॅप्टर चालू करताना. कुठलीही गाडी त्याची, कुठलीही गाडी त्याची जी पळणार आहे ती मॅग्नेटिक फील्ड मुळे पळणार आहे. बरोबर आहे की नाही? आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये ते चाक का फिरणार आहे? रिझन समजलं असेल ना तुम्हाला? कारण तिथल्या कंडक्टर वरती फोर्स म्हणजेच इनडायरेक्टली इक्वल आणि अपोजिट फोर्स असल्यामुळे काय क्रिएट होईल? टॉर्क. आणि मग ते गोल फिरेल ना. समजायला पाहिजे बरांना आम्हाला सगळं. मग आमच्या घरातलं मिक्सर असो किंवा आमच्या डोक्यावरती लावलेलं फॅन असो किंवा आमच्या विहिरीची मोटर असो किंवा आता नवीन नवीन इलेक्ट्रिक गाड्या आलेल्या त्याचे फोर व्हीलर्स असो, प्रत्येक ठिकाणी बाळांनो आज जे शिकलो तेच फंडामेंटल असेल ना. कारण वायर मध्ये, सॉरी मॅग्नेटिक फील्ड मध्ये वायर ठेवली रे ठेवली, त्या वायर मधून करंट पास केला की त्या वायरवर काय पडणार आहे? फोर्स. मग त्या फोर्स पासून टॉर्क बनवून ती काय करायचं असतं? आम्हाला रोटेट करायचं असतो, गोल फिरवायचं असतो. सगळं समजलेलं आहे का? नक्की समजलं. मग तुम्ही करंट सेम ठेवा किंवा याच्यातला 1 एम्पियर आणि याच्यातला 10 एम्पियर ठेवा तरी फोर्स सारखाच असेल ना. लक्षात आलं का? मग जर एवढं सगळं समजलं असेल तर आजचं हे छोटंसं लेक्चर आपण याच ठिकाणी थांबूया. ओके, ठीक आहे. मला एक सांगा रे, इथंच आपण थोडस 2 मिनिटं आणखी एक चर्चा करू. मला एक सांगा, जरा मस्त तरी सोडून मित्रासारखं वागायचं म्हणलं की तुम्ही पार रेडच करता. पुढून आवाज आला ना, आपण तर शांत नाही बसत ऋषी. दर्शनचं दर्शन घ्यायचं तुला. सगळ्यात पहिली गोष्ट की तुमच्या स्टेट बोर्डाच्या बुक मध्ये तुम्हा सगळ्यांना माहित आहे की डेरिवेशन खूप सारे येतात, डेरिवेशन फॉर्म्युला वगैरे वगैरे भरपूर असत. मग आजच्या दोन्ही लेक्चर बघितलं असेल तुम्ही त्या लेवलचे आहे. जिथं तुम्हाला क्वेश्चन आला स्टेट बोर्ड आला की तो डिरायन इक्वेशन किंवा फॉर्म्युला येतो. पण हे सोडून जर तुम्ही सीईटी नीट सारख्या लेवलचा विचार केला तर एखादा असा क्वेश्चन येईल ना रे की इनिशियली ते 2 वायर तुम्हाला देतील. पहिल्या मधून समजा त्यांचा I1 करंट फ्लो होतो, दुसऱ्या मधून I2 काहीतरी फ्लो होतो आणि डिस्टन्स समजा डी काहीतरी आहे. या केसमध्ये हा याच्यावर फोर्स टाकणार एफ, तर हा सुद्धा किती टाकणार? एफ. हा प्रश्न असतो. मग हा प्रश्न देत असताना आतापर्यंतची बडबड म्हणजे पहिली सांगितलेली बेसिक कंडिशन असते. आता या बेसिक कंडिशनला धरून ते प्रश्न बनवणार, मग ते काय करणार? तर याच्यात काहीतरी चेंज करणार. मग त्यांनी जर म्हटलं तुम्हाला की ए वायर आहे, ही बी वायर आहे, ए वायरचा करंट तुम्ही दुप्पट केला म्हणजेच किती केला? 2 I1. आणि ऍट द सेम टाइम बी वायरचा सुद्धा करंट किती केला? दुप्पट केला, 2 I2 केला. तर त्या केसमध्ये जो फोर्स आहे तुमचा तो फोर्स किती होणार? मग तो फोर्स सेम राहणार का तो फोर्स दुप्पट होणार का तो फोर्स चारपट होणार? चारपट वाढणार ना रे. हा 100 न्यूटन असेल तर तो 400 होईल, पण ही याच्यावर 400 टाकणार, हे पण याच्यावर 400, सेम याचा अर्थ कळला का?
हाँ याच्यावर जेवढा टाकतो तो त्याच्यावरच, पण आता मी करंट वाढवलाय ना. मग बघा पहिला फॉर्म्युला काय होता तुमचा, पहिला इनिशियल इनिशियल फोर्स काय असेल, म्यू झिरो आय वन आय टू डिवाइड बाय टू पाय आर. आता दुसरा फोर्स न्यू फोर्स म्हणा, न्यू फोर्स तो म्यू झिरो करंट दुप्पट वाढवला ना रे, याचा सुद्धा दुप्पट वाढवला ना रे, टू पाय आर म्हणजेच हे टू टू झा फोर, म्यू झिरो आय वन आय टू टू पाय आर. पण मला सांगा फोर हा तर पहिला फोर्स आहे ना रे, हा ओल्ड फोर्स, म्हणजे तुमचा जो नवीन फोर्स असणार आहे तो जुन्या फोर्सच्या किती पटीने जास्त असणार आहे. मग असले जे प्रश्न येतील तुम्हाला ते तुमचे सांगतात, ते आयक्यू लेवल टेस्ट बघतात तुम्ही कसं समजून घेतलंय आणि त्या तुमच्या स्पर्धा परीक्षा बनतात. मग आम्ही हे विचार करायलाच तयार नाही. आणि याच केसमध्ये त्यांनी म्हटले ऍट द सेम टाइम डिस्टन्स पण दुप्पटच केलं, म्हणले किती केलं, डिस्टन्स पण दुप्पटच केलं. समजा मग डिस्टन्स जर दुप्पट केलं तर डिस्टन्स दुप्पट केल्यानंतर खाली डिव्हिजन मध्ये आल्यामुळे फोर्स मात्र किती होईल, दुप्पट ना, मग चार्टर पडणे कारण तुम्ही डिस्टन्स सुद्धा वाढवले. आणि एवढं करून जर त्याने म्हटले डिस्टन्स हे दुप्पट केलं दुप्पट केलं आणि हा केला हाफ केला अंतर हाफ किलो, मग तर डायरेक्ट आठ पटच फोर्स वाढेल ना. म्हणजे तुमचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हालाच नीट नाही कळत, मग अवघड होईल. समजायले का? कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे काय, तुम्हाला काय गुणाकार भाकार भैदेज वादाला लेंदी करायला होतं का? बिलकुल नाही रे बाळा. ना ज्याला फिजिक्स चांगला कळतोय ना तो 60% तर प्रश्न असे सोडवतो विदाउट मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, 60% प्रश्न सहज सुटतात, बघून सुटतात डायरेक्टली. इनव्हर्सली हे ते डिपेंडन्सी एवढे असतात, रेअरली क्वेश्चन असे असतात की तुम्हाला करावा लागतो. आणि राहिला प्रश्न जेई मेन्स कडे, तर जेई मेन्स मॅथमॅटिकल टूल असल्यामुळे थोडस मॅथ वाढतं. मग तुम्हाला हे समजायला पाहिजे की आपण काय करतो कसं करतो. असो तर मला एकच गोष्ट तुमच्याशी बोलायची, ती म्हणजे हे बघा बाळांनो, तुम्हाला म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं मला खरंच माहित नाही, पण किमान एवढं तरी तुम्हाला एवढी तरी जाणीव असेल की 11वीचा प्रत्येक पॉइंट जो 12वीसाठी लागणार आहे तो माझा घ्यायचा प्रयत्न आहे, मी आतापर्यंत सोडलेला नाही. त्याच्या बदल्यात काही तुम्ही मला 12वीची फीस दिलेली नाही, माझ्याकडे जी जुनी मुलं होती त्यांनी मला दिलेली आहे, पण नवीन डायरेक्ट 12वीला ऍडमिशन घेतलेलं प्रत्येक लेकराकडून मी फक्त 12वीची फीस घेतली, 11वीची फीस 1 रुपया सुद्धा घेतलेली नाही. मग 11वीला फीस दिलेल्या मुलांपेक्षा न दिलेल्या मुलांचं प्रमाण इथे जास्त आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला 11वी प्रामाणिकपणे शिकवतोय. मला हा प्रश्न पडतोय की एक आणि दोन जर एक्स्ट्रा लागत असतील तर तुम्ही विचार करा, मला हाऊस नाही रे. तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी परवा शुक्रवारी कर सेलिब्रेट केली ना, मी आज करायच्या ह्याच्यात होतो विचारात, 12 वाजेपर्यंत सगळं संपवायचं गावाकडे जायचं, नाही जाता आलं. मग आपल्याकडे तर पहिलीच गोष्ट ना कर्तव्य परमधर्म काय तर म्हटल्यासारखं, तर उद्या सकाळी बरोबर 11:15 वाजता बरोबर 11:15 वाजता उद्या सोमवार आहे, मी एक्स्ट्रा क्लास ठेवलेला आहे आणि तो प्रॅक्टिस साठी नाही तर तो रेग्युलर क्लास असणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी या असं मी म्हणणार नाही, तर यावंच लागेल यावेळेस. का? कारण मी सकाळी बेसिक घेणार आहे गॅल्वनोमीटरचं, मग सकाळी गॅल्वनोमीटर आहे तर संध्याकाळी सुद्धा कोण आहे, गॅल्वनोमीटर आहे ना, बरोबर आहे की नाही. मग माझं म्हणणं काय की उद्या सकाळी आणि उद्या संध्याकाळी जर ह्या दोन लेक्चर मध्ये जर गॅल्वनोमीटर संपलं आणि मग समजा परवा तुम्हाला गणपती बाप्पाची सुट्टी जरी द्यावी लागली तरी मला काय प्रॉब्लेम नसेल, बरोबर आहे की नाही. तर उद्या सकाळी आपण एक दिवस क्लास घेणार आहोत. तुम्हीच आठवा की मी जेव्हापासून तुम्ही मागच्या 4-5 महिन्यामध्ये मी एक्स्ट्रा क्लासेस किती घेतलाय तुमचा, परवा मागच्या महिन्यामध्ये मला असं वाटतं 3 दिवस घेतला होता, तीन दिवस घेतला होता. आणि ए तो काय स्ट्राईक आहे, अरे ते केज रिव्हिजन आहे ना, त्याला एक्स्ट्रा क्लास म्हणणार आहे का तुम्ही, रिव्हिजनचे काढू नका ना तुम्ही, त्याचं कुठं काय कॅल्क्युलेशन आहे, लक्षात आलं का? तर उद्या तुम्हाला 11:15 वाजता यावं.